नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त ना? आज परत आलो तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन. नव्या दिवसाची नवी सुरुवात झालेली आहे आणि सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. गुड मॉर्निंग सगळ्यांना. चला तर मग स्वामींचं दर्शन घेऊ आणि नेहमीप्रमाणे आपलं जे काय काम असतं सकाळचं ते करून टाकू. छान वातावरण झालं आहे, मस्त असं. इतकी थंडी नाही आहे पण बऱ्यापैकी जरा गार वातावरण आहे. तर आता आपण मंदिरात आलो आहे आबांच्या, म्हणजे स्वामींच्या. चला मग तुम्हीही दर्शन घ्या आणि मग नेहमीप्रमाणे आपल्या कामाची सुरुवात तर होऊन जाईल. तर मित्रांनो, आत्ताच काकांच्या चॅनलचं शूटिंग झालेलं आहे आपलं. ऑलमोस्ट 3 एपिसोड झालेले आहेत. आता 3 रविवारचं टेन्शन नाही आहे. तर आणखीन 2-4 एपिसोड घ्यायचे आहेत आपल्याला. तर आत्ता गुरुदेवांची तब्येत पण बरी नसल्यामुळं थोडंसं थांबून घ्यायचं आहे व्हिडिओ पुढचे. तर सध्या मी आता देवराईत आलो आहे तर काम चालू आहे ते बघायला. पहिले हमारे सामने जो आकृती आती आहे वो चटपटे लाल रंग की, जो कुछ हार्ट शेप में भी होती है. छोटे बच्चों की तो सबसे ज़्यादा मन पसंदीदा ये फल है. ज़्यादा से ज़्यादा ये भारत में, अगर महाराष्ट्र में देखा जाए तो ये फल महाबळेश्वर में बहुत ही फेमस है. यानी जब ठंडियों का सीज़न शुरू होता है, अब सीज़न शुरू होने वाला है स्ट्रॉबेरीज़ का, तो ऐसे में सारे लोगों की लूट मची हुई होती है महाबळेश्वर और पाचगणी में. काफ़ी लोग वहाँ पर जाके अच्छे से, जहाँ पर फार्मिंग करते हैं ये स्ट्रॉबेरी की, वहाँ पर जाके उसे अच्छे से चुनते हैं, अपने हाथों से उसे तोड़ते हैं और फिर उसका स्वाद लेते हैं. तो ऐसा ये स्ट्रॉबेरी जो फल है वो काफ़ी खट्टा मीठा होता है. जैसे ये पक जाता है तो पूरा मीठा हो जाता है, लेकिन जब ये पकने की पहले की अवस्था में जब होता है तो ये थोड़ा सा खट्टा लगता है. आत्ताच आम्ही शूटिंग संपवलं आहे आमचं स्वामी संपदा चॅनलचं. आज मला वाटतं छान विषय होता आपला. आज विषय होता आमचा फळांचा आणि फळ होतं स्ट्रॉबेरी. कारण की आता थंडी पडायला लागणार आहे आणि थंडी पडली की आम्हाला महाबळेश्वरची आठवण येते, कारण की तिथे खूप सगळ्या स्ट्रॉबेरीज असतात. म्हणून आम्ही दरवर्षी स्ट्रॉबेरी खायला महाबळेश्वरला जातो. यावर्षी कितपत जमणार आहे माहीत नाही, कारण की कामं पण खूप आहेत आणि भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आहे. म्हणून पण एकदा तरी आम्ही नक्की जाणार आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खाणार आणि फ्रेश स्ट्रॉबेरीज खाणार. तर तुम्ही पण जा महाबळेश्वरला आणि स्ट्रॉबेरी खा. आणि मेन म्हणजे बगीच्यामधलं आईस्क्रीम. आणि हां, शरद भाऊंना आमच्या बगीचा जे रेस्टॉरंट आहे महाबळेश्वरमध्ये, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मला वाटतं, ते महाबळेश्वर पासून वाईकडे जाताना तो रस्त्यामध्ये बगीचा म्हणून जे हॉटेल लागतं तिथे खूप छान सँडविच मिळतात. खूप छान त्यांचं फेवरेट असं स्ट्रॉबेरी आईस्क्रीम त्यांचं खूप छान आहे, ते तुम्ही पण खा. मला स्ट्रॉबेरीपेक्षा मलबरी आईस्क्रीम खूप आवडतं म्हणून मी नेहमी तेच खाते. आणि मी स्ट्रॉबेरीज खातो. आणि हा नेहमी स्ट्रॉबेरी आईस्क्रीमच खातो कारण की त्याला स्ट्रॉबेरी खूप आवडते. तर आता बघूया पुढचं, आता कसं दिवस जाणार आहे. तुम्ही शरद सोबत बघणारच आहात पूर्ण दिवसात, तो काय करतो कसं करतो, खूप मेहनत करतो खरं तर तो. ब्लॉगिंग बनवणं, एडिटिंग करणं, तुम्हाला पण माहिती आहे एडिटिंग काही सोपं नसतं. पूर्ण 4-5 तास लागतात एक व्हिडिओ बनवायला, पण तो छान करतो आहे व्हिडिओ. तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ ते नक्की सांगा. छान छान कमेंट्स करा त्याला आणि अजून भरभरून त्याला प्रेम द्या. थँक्यू. आता तुम्हाला एक झाडाला सुरवंट आहे, तर ते तुम्ही कधी बघितलं का नाही मला माहिती नाही, पण आपल्या इथं कोकणामध्ये भरपूर असतात. थांबा एक मिनिट दाखवतो तुम्हाला. तर आता हे ब्लर दिसतंय थोडंसं, पण हे समोर दिसतंय ना, हे बघा, कळणारच नाही झाडाच्या बुंद्याला असं सुरवंट आहे म्हणून. तर मित्रांनो, आज आपल्या जवळजवळ 6 एपिसोडचं शूट झालेलं आहे, म्हणजे स्वामी संपदाच्या चॅनलचं 2 आणि आपल्या काकांच्या चॅनलचं 3 शूटिंग झालेले आहेत. भरपूर शूटिंग झालेलं आहे आणि आता व्हिडिओ पण पाठवायचेत काय, आणि काय व्हिडिओ आपणाला एडिटिंग पण करायचेत. तर चला मग आता चहा वगैरे घेऊ आपण थोडासा आणि मग जाऊ एडिटिंगला. तर मित्रांनो,
आपण आता एडिटिंगचं काम सुरू केलेलं आहे आणि एडिटचं काम सुरू करून अगोदर आपण स्वामी संपदा या चॅनलचं एडिटिंग करतो आहे, म्हणजेच ताईच्या चॅनलचं एडिट करतो आहे. कारण आज सोमवार आहे, कारण उद्या एपिसोड जात असतो ना, तर आज वेळ पण खूप कमी आहे, त्याच्यामुळं आज तो एपिसोड एडिट करून मग आपला नेहमीचा ब्लॉग जो डेली असतो तो नंतर एडिट करेन. एक एपिसोड आपला एडिट झालेला आहे, म्हणजे स्वामी संपदाचा एपिसोड एडिट झालेला आहे. तर आता त्याला एक्सपोर्टला लावू आणि आपण जेवायला जाऊ, आणि जेवण होईपर्यंत आपलं तोपर्यंत एक्सपोर्ट होऊन जाईल व्हिडिओ. तर चला मग एक्सपोर्टला लावतो आणि मग जेवायला जाऊ आपण. तर मित्रांनो, आज आपल्या जेवणामध्ये मेनू राजमा आहे, तांदळाची भाकर आहे, आणि दुसरं म्हणजे एक स्टार्टर आहे आणि भात, आणि सोबत गोड म्हणून एक पेढा पण आहे. तर मित्रांनो, रात्रीचे 10 वाजलेत आणि आता आपण इथे थांबतो आहे. मेन म्हणजे जेवण वगैरे झालेलं आहे, दुसरं काम होतं आपलं एक एडिटिंगचं, तेही काम झालेलं आहे आपलं, आणि आता आपण आपल्या डेलीच्या ब्लॉगचं एडिटिंग सुरू करतो आहे. तर चला तर मग भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला काय नवीन बघायला मिळालं. तर चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.